फुगा वापरून एक पाणबुड्याचा खेळणा आपण तयार करूया. त्यासाठी आपल्याला लागेल एक प्लास्टिकची बाटली, पेपर पिना, तेल किंवा साबणाचा रिकामा पाउच आणि फुगा. सुरुवातीला एक छोटासा फुगा घ्या आणि त्याच्या तोंडाकडच्या बाजूनी एक पेपर पिन वजनासाठी लावा. आता हा फुगा पाणी भरलेल्या बाटलीत सोडा. फुग्यामध्ये असलेल्या हवेमुळे तो तरंगेल आणि मग बाटलीचं झाकण लावून टाका. आता आपण खेळणं दाखवण्यासाठी सज्ज झालो. आता बाटलीवर बाहेरच्या बाजूनी हलकेच दाब द्या. बघा फुगा कसा बाटलीच्या तळाशी बुडी मारतो ते. आणि बाटलीवरचा दाब काढताच तो एकदम वर येतो परत. काय होतंय पहा हा. जेव्हा आपण बाटलीवर दाब देतो तेव्हा फुग्यामधली हवा आकुंचन पावते, फुग्याचं आकारमान कमी होतं आणि त्याचं वजन वाढून तो खाली जातो. आणि दाब काढताच हवा पुन्हा प्रसरण पावते आणि तो वर येतो. आपण बाटलीवरचा दाब असाही ऍडजस्ट करू शकतो की जेणेकरून फुगा बाटलीच्या मधोमध तरंगू शकेल. सुरुवातीला हे थोडं जड जाईल पण सरावानी नक्की जमेल. हाच प्रयोग आपण तेलाचा किंवा शॅम्पूचा रिकामा पाउच वापरूनही करू शकतो. तेलाच्या रिकाम्या पाउचच्या खालच्या बाजूनी दोन पेपर पिना लावून घ्या. पाणी भरलेल्या एका मग मध्ये हा पाउच सोडून बघा. पेपर पिना वापरून पाउचचं वजन असं ऍडजस्ट करा की तो जेम तेम तरंगेल. असा पाउच आता पाणी भरलेल्या बाटलीमध्ये सोडा. तो तरंगेल. आता परत मगासारखा प्रयोग करा. बाटलीवर दाब दिल्यावर पाउच खाली जाईल, दाब सोडल्यावर तो वर येईल आणि थोड्याशा सरावानी तो आपल्याला बाटलीच्या मधोमधही तरंगवता येईल. असं आहे हे आपल्या सगळ्यांच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या पाणबुड्याचं खेळणं.